आता एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आहे. दोन डॉग्स जी आहेत, दोन डॉग्स एका खोलीत सारख्या खोलीत जातात पण वेगळ्या वेळेत जातात. पहिला डॉग जेव्हा त्या खोलीमध्ये जातो तेव्हा तिकडनं बाहेर पडताना तो मस्त आनंदाने उड्या मारत शेपटी हलवत बाहेर पडतो. आणि तेच दुसरा डॉग जेव्हा त्या खोलीमध्ये जातो तेव्हा मात्र तो गुरगुरत डुंकत बाहेर पडतो. बरं, आता तिथे उभी असेल एक स्त्री जी आहे हे सगळं बघते आणि तिला असं वाटते की असं काय आहे त्या खोलीमध्ये ज्यामुळे पहिला डॉग आनंदी होत बाहेर येतो आहे, दुसरा डॉग गुरगुरतो आहे, घुंगतो आहे. ती जेव्हा त्या खोलीमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला दिसतं की त्या खोलीमध्ये आहेत असंख्य आरसे. हो, आणि त्या आरशांमध्ये पहिल्या डॉगला दिसतं की इतर असंख्य डॉग्स जे आहेत ते त्याच्याकडे बघत हसत आहेत, आनंदी आहेत, शेपटी हलवत आहेत. आणि दुसऱ्या डॉगला दिसतं की इतर असंख्य डॉग त्याच्यावरती गुरगुरत आहेत, घुंगत आहेत आणि त्या पद्धतीने ते दोघंही बाहेर येतात. सो मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की आपल्या सभोवताली आपण जे काही पाहत असतो ते आपलं प्रतिबिंब असतं, त्यामुळे आपण काय बघत आहोत हे फार महत्त्वाचं आहे. काय पटतं आहे ना राव? आणि हो, ही गोष्ट कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मी शशशोषणाली तुमच्याबरोबर.